काढायची हे पाहिलं, मध्य कसा काढायचा ते पण पाहिलं, प्राप्तांक म्हणजे काय, प्राप्तांकांची संख्या पाहिली. तर आता एक उदाहरण घेतो मी, आता आपला आठवीचा वर्ग आहे आणि एक 37 विद्यार्थ्यांची एक तुकडी, त्यांचा 10 गुणांचा पेपर झाला. तर त्या विद्यार्थ्यांना कोणाला 2 गुण भेटले 10 पैकी, कोणाला 4 भेटले, कोणाला 5, कोणाला 6. तर असं आपले पेज नंबर 67 इयत्ता 8वी गणिताच्या पुस्तकात उदाहरण दिलेलं आहे. तर एवढ्या संख्यांची बेरीज करणं म्हणजे खूप किचकट होत. तर ते सोप्या पद्धतीने कसं होईल, त्याच्यासाठी आपल्याला हा चार्ट दिला. मी डायरेक्टली वेळ वाचावा म्हणून अगोदरच काढून ठेवला, पण तो कसा काढला ते मी तुम्हाला समजवतो. आता बघा, पहिल्या कॉलम मध्ये गुण. आता गुण हे 2 गुणांपासून सुरुवात झाली. तर तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं तर 1 गुण मिळालेला विद्यार्थी नाही म्हणून मी इथे घेतलेला नाही. आता गुण कसे पडले, कोणाला 2, कोणाला 3, कोणाला 4, कोणाला 5, हे जसे गुण पडले तेवढे अंक मी घेतले. मी 11 खाली घेतलं तर आजच्या परीक्षेला अंक लक्ष होते, 11 येऊ शकत नाही त्या ठिकाणी. आता हे काय, इथं 1 हे 2 हे काय, 2, 3, 4 आणली. तर याला टाळ्याच्या खुणा म्हणतो. बघा कशा असतात. आता समजा मला 6 टाळ्याच्या खुणा द्यायचे किंवा 7 द्यायचे, मग मी कसं करेल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 4 घ्यायचा म्हणजे 5, 5 चा गट असतो. आता समजा 10 असतील, मग या 5 झाल्या 6, 7, 8, 9, 10, 5 आणि 5, 10 या अशा टाळ्याच्या खुणा असतात. पुढे इकडे F1 म्हणजे वारंवारता घेते, म्हणजे 2 गुण मिळवणारे विद्यार्थी किती, 1, 3 गुण मिळवणारे विद्यार्थी किती, 1, हे ते उदाहरणात आपल्याला कळतं, 4 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, 5, म्हणून मी 5 टाळ्याच्या खुणा केल्या. 5 विद्यार्थी म्हणजे 5 गुण 2 विद्यार्थ्यांना मिळाले म्हणून 2च खुणा केले. 6 गुण किती विद्यार्थ्यांना मिळाले, 5, म्हणजे 6, 5 वेळा आलेला आहे त्या उदाहरणामध्ये, म्हणून मी 5 टाळ्याच्या खुणा केल्या. 7 गुण विद्यार्थी 7 गुण मिळवणारे विद्यार्थी 6 आहेत, म्हणून बघा 5 आणि 6. 8 गुण मिळवणारे 5 आहेत, 5 म्हणून टाळ्याच्या खुणा 5. 9 गुण मिळवणारे विद्यार्थी भरपूर आहेत, किती आहेत बघा, 5, 6, 7, 8, 8. आणि 10 गुण मिळवणारे पैकीच्या पैकी 4 विद्यार्थी आहेत, म्हणून 4 टाळ्याच्या खुणा केल्या. आता ठीक आहे, तुम्ही म्हणाल हे कळा. आता इकडे N म्हणजे वारंवार, N म्हणजे वारंवार, या चिन्हाला सिग्मा म्हणतात, कारण मध्य काढायचं सूत्र आहे सिग्मा F1 × आपला गुणिला X1/N. N काय, N म्हणजे वारंवार. आता बघा, 2 गुण मिळवणारा 1 विद्यार्थी, 3 गुण मिळवणारा 1 विद्यार्थी, 4 गुण मिळवणारे 5, या सर्वांची बेरीज 37 आली, म्हणजेच N, त्याला आपण वारंवार म्हणतो. मग आपण काय केलं, M1 × X1 यांचा गुणाकार करा, 2 आणि 1, 2 आणि 2, 3 आणि 3, 4 आणि 5, 20, 2 आणि 5, 10, 5 आणि 6, 30 अशी गुणाकार केली आणि या सर्वांची बेरीज केली. या सर्वांची बेरीज 269 आहे. तुम्ही करून पहा, सवडीने तुम्ही बेरीज कराल तर 269 आली. आपलं सूत्र आहे मध्य बरोबर सिग्मा F1 × X1. मग या दोघांचा गुणाकार आपण केलेला आहे, मला शेवटच्या कॉलम मध्ये F1 आणि X1 यांचा गुणाकार केला आणि तो गुणाकाराची जी बेरीज आहे ती 269 आली आणि वारंवारता 37, या 37 ने त्याला भाग दिला तर उत्तर 7 येतं. आता तुम्ही म्हणाल तुम्ही कसं त्याला 7 दिलं, मी 37चा पाढा तयार केला, 36 × 1 = 36, 36 × 74 = 74, मग मला 36 × 7 = 259 आलं, म्हणून मी 7 घेतलं. तर या ठिकाणी मध्य 7 आलेला आहे. तर अशा पद्धतीने
एवढ्या विद्यार्थ्यांची संख्या करत करत खूप वेळ लागला असता तर ह्या पद्धतीने टाळ्याच्या खुणांचा वापर करून लवकर आपलं काम होतं आणि वेळ वाचतो